नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार अठरा संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे दोन हजार अठरामध्ये जे काही वेटिंग लिस्टला उमेदवार आहेत जवळपास आठशे उमेदवार त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे आबासाहेब पाटील यांनी या ठिकाणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात त्यामध्ये चर्चा झालेली आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरती नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो ही जी भेट आहे ते कालच्या डेटला आबासाहेब पाटील यांनी या ठिकाणी भेट घेतलेली आहे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आता भेट कुठे घेतली मुंबई या ठिकाणी भेट घेतली कशा संदर्भात घेतली तर दोन हजार अठरा मधील जे काही वेटिंग लिस्ट वरील उमेदवार आहे त्यांच्या संदर्भात भेट झालेला आहे त्यामध्ये सविस्तर नेमकी चर्चा काय झाली तर सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी बघूया यामध्ये बघू शकता तुम्ही राज्याचे गृहमंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांची आज भेट घेतली गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या दोन हजार अठराच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न साहेबांनी सविस्तर एकूण घेतला तसेच विद्यार्थ्यांनी दिलेले निवेदन त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांशी झालेल्या सर्व बैठका चर्चेबाबत माहिती दिली विद्यार्थ्यांच्या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर आदरणीय मंत्री साहेबांनी विद्यार्थ्यांच्या विषयावर विभागामार्फत माहिती घेऊन पुढे निर्णय घेऊ असे आश्वस्त करण्यात आले आता या ठिकाणी बघा त्यांचे बरेचसे मुद्दे आहेत चार पाच मुद्दे त्यांनी त्या ते ठिकाणी मांडले त्यांनी पाठपुरावाही त्या ठिकाणी केलेला आहे आठशे जे उमेदवार आहे त्या आठशे उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी हा त्यांचा पहिला मुद्दा आहे त्यानंतर ते पाच टक्क्याचा त्यांचा दुसरा मुद्दा या ठिकाणी पाच टक्क्याचा विषय आहे त्यानंतर दोन हजार अठरामध्ये जी भरती झालेली आहे त्यामध्ये त्यांनी पंच्याहत्तर टक्के ज्या ठिकाणी जागा भरलेल्या त्या पंचवीस टक्के जागा रिक्त आहे असे पाच सहा मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहे तर या ठिकाणी हे जे आठशे उमेदवार आहेत तर आठशे उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळण्याचे चान्सेस आहे कारण बऱ्याचदा याआधी सुद्धा ब्रिगेडियर खासदार जे होते त्यांनी सुद्धा पत्र पाठवलं होतं दिलीप वळसे पाटील यांना त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आपण दोन तीन दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलं होतं तोही सुद्धा या ठिकाणी आठशे उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या द्याव्यात त्या संदर्भात पत्र होतं म्हणजेच वारंवार जे काही पत्र आहे परिपत्रक असतील किंवा त्यांची भेट असेल ही दोन हजार अठराच्या आधी संदर्भात वारंवार गृहमंत्र्याची भेट घेतली जात आहे म्हणजेच या ठिकाणी यावरती गृह विभाग काहीतरी निर्णय घेईल अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा या ठिकाणी आबासाहेब पाटील यांना देण्यात आले म्हणजे दोन हजार अठरा मधील जे काही आठशे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी संधी मिळण्याचे आहे त्यामुळे वारंवार पाठपुरावा करत जर असाल किंवा वारंवार कोणत्याही गोष्टीला जर पाठपुरावा होत असेल तर किमान त्यावरती कोणता तरी तोडगा जो आहे तो तोडगा निघत असतो तर यावरती लवकरात लवकर तोडगा जो आहे आठशे जागेवरती तो निघण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे मित्रांनो पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे वाय पी अकॅडमी मार्फत मिशन खाकी एक याच्या अंतर्गत त्याला बराचसा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आपण मिशन खाकी टू ही बॅच सुरू करतोय मिशन खाकी वनला आपल्याकडे जवळपास चारशे प्लस स्टुडंट होते आणि ह्या घवघवी शेषानंतर आपण मिशन खाकी टू ही बॅच सुरू करता ऑनलाईन बॅच असणार आहे दोन हजार एकवीसच्या भरतीसाठीची आणि एक, भरती एक बॅच जर जॉईन केली तुम्ही तर आरोग्य भरतीची बॅच तुम्हाला त्या ठिकाणी फ्री असणार आहे आता बॅचचा कालावधी असेल तीन महिने फी आहे चौदाशे नव्याण्णव रुपये जर तुम्ही एकवीस तारखेपर्यंत ऍडमिशन करत असाल तर एकवीसच्या नंतर केलं तर फी लागेल तुम्हाला दोन हजार रुपये

करू नका तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक लोक आवडत असेल शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर त्या ठिकाणी चौदाशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी फी असणार आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहे संपूर्ण जे विषय आहे संपूर्ण विषय तुम्हाला त्या ठिकाणी शंभर मार्काचे विषय या ठिकाणी शिकवले जाणार आहे आता फी तुम्हाला कशा पद्धतीने पे करायची आहे तर या ठिकाणी बघू शकता फोन पे गुगल पे किंवा पेटीएमचा नंबर दिलेला आहे या नंबरवरती पे करून याच नंबरवरती व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट तुमचं नाव आणि जिल्हा पाठवायचा आहे तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन केलं जाईल या ठिकाणी बघा पाच शिक्षक लोकांची या ठिकाणी नावं दिलेलं आहे त्याही व्यतिरिक्त आणखी तीन शिक्षक लोक आहे म्हणजे जवळपास आठ आठ लोकांची आपली टीम आहे त्याचबरोबर आपल्याकडे पी एस आय जे आहेत ते मार्गदर्शनासाठी वेळोवेळी आपल्याला हजर राहणारे आमचे मित्र आहेत ते सुद्धा वेळोवेळी आपल्याला हजर राहणारे मार्गदर्शन करण्यासाठी त्यामुळे नक्कीच ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या तुम्हाला डेमो लेक्चर पाहून आजच तुमचा जो प्रवेश आहे तो प्रवेश या ठिकाणी निश्चित करा